नमस्कार मंडळी मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत आदर्श हा हॉल मध्ये बसलेला असतो तेव्हा त्याला विचारते की काय रे तू इथे का बसलाय तेव्हा आदर्श म्हणतो की तुझ्यावर लक्ष ठेवायलाच बसलोय म्हणत असते की आदर्श हे विसरू नकोस की मी आई आहे तुझी आणि वाटेल ते बोलू नको चुगास तर आदर्श तिला म्हणतो की काय मग तू आई असल्यासारखं वागतेस का कधी मला माहितीये ना की तू आनंदीला पार्टीला जाऊ देत नव्हतीस वृंदा म्हणते की याचा अर्थ तिने तुला कंप्लेंट केलीच तेव्हा आदर्श म्हणतो की तिने मला काही सांगितलेलं नाहीये मी तुझं आणि शलाकाचं बोलणं ऐकलं होतं रुंदा म्हणते की हो मग मला ती आवडत नाही आदर्श म्हणतो की का बरं नाही आवडत रुंदा म्हणते की कारण तिने तुला फसवलंय आदर्श म्हणतो की अगं आई जर मी ऍक्सेप्ट करतोय की सार्थकचं तिच्यावर प्रेम आहे तर तुम्ही काय ऍक्सेप्ट करत नाहीये ती गोष्ट आदर्श तिला म्हणत असतो की तू स्वतःही खुश नाही आणि दुसऱ्यांनाही खुश राहू देत नाही रुंदा म्हणत असते की हे सर्व मी घराच्या भल्यासाठी करते तेव्हा आदर्श तिला म्हणतो की कसलं भलं यामध्ये कोणाचं भलं होतंय खरं तर तू हे फक्त तुझं मन राखण्यासाठी करते आणि तुला जे वाटतंय ना तेच तुला घ्यायचे आदर्श तिथून निघून गेल्यावर रुंदा मागे म्हणत असते की जर हा माझ्या बाजूने असताना या घरावर मी कधीच कब्जा केला असतो तर इकडे रेश्मा सर्वांना सांगते की आता आपण रॅपिड फायर नावाचा एक गेम खेळणार आहोत यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिली जातील आणि त्या प्रश्नांची उत्तर दिली तर तुम्ही हाच गेम जिंकाल पहिल्यांदा केदार आणि शलाका खुर्चीवर बसतात रेश्मा केदारला विचारते की केदार सांग रेश्मा केदारला विचारते की शलाकाच्या आवडीची डिश कोणती तेव्हा केदार सांगतो की गुलाबजाम हे उत्तर बरोबर असतं रेश्मा दुसरा प्रश्न विचारते की आवडतं ठिकाण कोणतं तेव्हा केदार सांगतो की काश्मीर तेव्हा हे सुद्धा उत्तर बरोबर असतं तिसरा प्रश्न विचारला जातो की आवडता रंग कोणता तेव्हा केदार सांगतो की लाल तेव्हा शलाका म्हणते की नाही रे माझा आवडता रंग निळा आहे खरं शला तर शलाकाने निळ्या रंगाचे कपडे घातलेले असतात तरीही केदारला समजलेलं नसतं त्यानंतर रेश्मा शलाकाला प्रश्न विचारते आणि तिने विचारलेल्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर शलाका बरोबर देते केदार आणि शलाकाचं आता झालेलं असतं तर आता आनंदी आणि सार्थक येऊन बसतात रेश्मा सांगते की आता मॅच टाय होणार नाहीये त्यामुळे आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही बरोबर द्यावी लागते रेश्मा सार्थकला विचारते की सार्थक, सार्थक मला सांग की आनंदीचा आवडीचा रंग कोणता तेव्हा सार्थक सांगतो की पांढरा उत्तर हे बरोबर असतं रेश्मा दुसरा प्रश्न विचारते की आनंदीच्या आवडीचा पदार्थ कोणता सार्थक लगेच उत्तर देतो बेसनाचे लाडू हे देखील बरो दे उत्तर बरोबर असतं सार्थकने दोन्ही प्रश्नांच उत्तर दिलेलं असतं त्यामुळे रेश्माची हो रेश्मा प्रश्न विचारते ती विचारते की मला सांग आनंदीच्या सा की आता सार्थकला काही हे उत्तर देता येणार नाही परंतु सार्थक मोठ्या कॉन्फिडन्सने सांगतो की सहा रेश्मा पुन्हा एकदा चौकशी करून घेते रेश्मा आनंदीला विचारते की खरंच तुझ्या चप्पलचा नंबर सहा आहे तेव्हा आनंदी म्हणते की हो सार्थक आनंदीला इतक्या लहान लहान गोष्टींसोबत ओळखत असतो त्यामुळे रेश्माची फार जळजळ होत असते रेश्मा आता आनंदीला प्रश्न विचारू लागते रेश्मा आनंदीला विचारते की सांग बरं की सार्थकच्या आवडीचा रंग कोणता आहे आनंदीला मात्र माहित नसतं आनंदी सांगते की हिरवा तेव्हा रेश्मा सांगते की नाही चुकलंय तुझं सार्थकच्या आवडीचा रंग निळा आहे बरोबर ना सार्थक तेव्हा सार्थक, सार्थक म्हणतो की हो रेश्मा पुन्हा आनंदीला दुसरा प्रश्न विचारते चा की सांग बरं सार्थकच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे तेव्हा त्याही प्रश्नाचं उत्तर आनंदीला येत नाही आनंदी सांगते की खोबऱ्याच्या वड्या तेव्हा रेश्मा सांगते की चुकलंय तुझं उत्तर सार्थकला बेसनाचे लाडू आवडतात त्यानंतर रेश्मा आनंदीला तिसरा प्रश्न विचारते की सार्थकच्या आवडीचं चा ठिकाण कोणतं आहे त्याही प्रश्नाचं उत्तर आनंदीला येत नसतं सार्थक चिटिंग करून आनंदीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो परंतु केदार म्हणतो की चिटिंग अजिबात चालणार नाही रेश्मा सुद्धा काउंटडाऊन डाऊन सुरू करते काउंटडाऊन डाऊन संपत तरी आनंदीच्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्यामुळे आता रेश्मा सांगते की ठीक आहे प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागेल मीच देते उत्तर आणि ती सांगते की सार्थकच्या आवडीचं ठिकाण आहे कोकण सार्थक, सार्थक एकही एक प्रश्नाचं उत्तर आनंदीला आलेलं नसतं त्यामुळे शला म्हणते की अगं रेश्मा ह्या आनंदीला बायको असून काही माहित नाही आणि तू सार्थकची बायको नाहीये तरी तुला सार्थक बद्दल सगळं काही माहिती आहे आनंदीला वाईट वाटलेलं असतं की ती एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेली नसते त्यामुळे ते गेम हारलेले असतात तर रेश्मा आनंदीला ऐकून सुद्धा दाखवते की अगं आनंदी काय तुला सार्थकबद्दल एकही गोष्ट माहित नाहीये मला असं वाटत होतं आज तुम्ही जिंकावं परंतु काय करणार तुला ही एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही आणि केदार आणि गिफ्ट देते त्यानंतर आनंदी ही सार्थकला सॉरी म्हणत असते तेव्हा सार्थक विचारतो की तुम्ही का मला सॉरी म्हणताय आनंदी म्हणते की आज माझ्यामुळे आपण हारलो ना त्यामुळे परंतु आनंदीला फार वाईट वाटलेलं असतं आणि ती आता निघालेली असते सार्थक सुद्धा तिच्या मागे मागे येतो तेव्हा आनंदी म्हणते की सर अहो मी तुम्हाला मला नाही जिंकून देऊ शकले सार्थक म्हणतो की अहो तुम्ही पार्टीमध्ये आला पार्टिसिपेट केलं त्यामुळे मला आनंद झाला तो आनंद काही कमी आहे का सार्थक म्हणतो की अहो नेक्स्ट टाइम आपण नक्की आता माझ्यावर प्रेमच तर तुम्हाला काय असणार सगळं काही त्यानंतर तिथून एक कुल्फीवाला असतो आनंदीला कुल्फी खूप आवडत असते आणि ती कुलतीला कुल्फी खायची असते तेव्हा ती सार्थकला विचारते की सर तुम्हाला कुल्फी आवडते का तेव्हा सार्थक म्हणतो की हो मग मला खूप आवडते आणि मग आनंदीसाठी आणि सार्थकसाठी ते दोघंही कुल्फी घेतात आणि कुल्फी खात असतात सार्थक म्हणत असतो की खरं तर कुल्फी खाण्याचा आनंद हा थंडीमध्येच जास्त येतो कारण शेवटी लोह्याला लोहाच कापतो ना आणि ते दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवत असतात कुल्फी खात असतात आणि हे सगळं बघून रेश्मा मात्र त्यांच्यावर जळत असते कुल्फी खाता खाता आनंदीच्या तोंडाला लागलेलं असतं त्यामुळे सार्थक ते, ते पुसून देतो रिष्मा म्हणत असते की आज तुझ्यामुळे आनंदी सार्थक माझ्या पार्टीतून निघून गेलाय परंतु त्याला परत माझ्याकडे कसं आणायचं हे मला चांगलंच माहितीये तर इकडे मनोज हा पुन्हा दारू पिऊन आलेला असतो त्यामुळे लीना त्याला जा विचारत असते की मनोज अरे तू परत दारू पिऊन आलास निदान सानूचा तरी विचार कर आ, मनोज म्हणतो की तू परत सुरू होऊ नकोस ना लीना म्हणते की अरे निदान आई अण्णांचा तरी विचार कर तेव्हा मनोज म्हणतो मन की का बरं मी त्यांचा विचार करू ते करतात का माझा विचार की मला काय वाटतं ते मी कशाला त्यांचा विचार करायचा आणि असं म्हणून तिथून निघून जातो परंतु मनोजच्या ह्या वागण्याने लीनाला आता मात्र फार टेन्शन येत असतं तर इकडे आनंदी ही आकांक्षाकडे आलेली असते ती आनंदी आकांक्षाला म्हणते की आकांक्षा आम्हाला तुझी एक मदत हवी आहे आकांक्षा म्हणते की हो बोल ना बहिणी आनंदी म्हणते की खरं तर मला घरातल्या लोकांबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणजे मला सार्थक सरांबद्दल जाणून घ्यायचं होतं की सार्थक सरांना काय आवडतं तेव्हा आकांक्षा म्हणते की दादाला एक च गोष्ट खूप आवडते आणि ती म्हणजे तू म्हणजे त्याची बायको माझी वहिनी ही दादाला खूपच आवडते त्यामुळे आनंदीला ऑकॉर्ड होत असतं परंतु जास्त परीक्षा न बघता आकांक्षा म्हणते की मला सांग की तुला काय हवंय आनंदी विचारते की तुझ्या दादाचा आवडता रंग कोणता आहे आकांक्षा सांगते की त्याला ब्ल्यू शर्ट्स खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात त्याला स्काय ब्ल्यू कलर जास्त आवडतो तर आनंदी विचारते की आणि त्यांना खायला काय आवडतं तेव्हा आकांक्षा म्हणते की बेसनाचे लाडू त्याचं तर एकदम फेवरेट आहे आनंदी विचारते की परंतु अजून काय आवडतं त्यांना तर आकांक्षा सांगते की त्याला पालेभाज्या आवडतात आणि तुझ्याशी मैत्री झाल्यापासून त्याला भेंडी तर खूपच आवडते आनंदी विचारते की आणि त्यांना गाणी कोणती आवडते आकांक्षा म्हणते की जुनी आणि नवी दोन्ही आवडतात परंतु त्याला जुनी गाणी जास्त आवडतात सार्थक हे सर्व बोलणं ऐकत असतो आणि मनोमन खुश होत असतो म्हणतो की निदान चला यांनी माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न तरी आता प्रेम माझा त्यांना कळेल आणि असं म्हणत आणि फोनची रिंग आनंदी आणि आकांक्षा ऐकतात तेव्हा आनंदी उठते आणि म्हणते की कोण आहे तिकडं परंतु तोपर्यंत सार्थक तिथून निघून गेलेला असतो आणि नक्की तिथं कोण होतं याचा विचार आता त्या दोघीही करू लागतात तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तिने सार्थकसाठी स्काय ब्ल्यू गोल्याचा एक शर्ट काढून ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे की सार्थक सरांना हा रंग खूप आवडेल आनंदी बेडवर शर्ट ठेवते आणि सार्थकचे रिॲक्शन बघण्यासाठी लपून बसते सार्थक येतो आणि म्हणतो की कालचं बोलणं जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतं यांनी आणि त्याला समजलेलं असतं की आनंदी ही दारामागे लपली आहे त्यामुळे तो आनंदीजवळ जातो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं इथे आनंदी म्हणते की अहो सर तुम्ही कपडे बदलत होता ना म्हणून मी इकडे उभी आहे सार्थक म्हणतो की अहो ते नाही हो माझा शर्ट कोणीतरी बाहेर काढून ठेवला होता ना कोणी काढून ठेवला होता आनंदी म्हणते की मीच सार्थक म्हणतो की का आनंदी म्हणते की सार्थक म्हणतो की असं कसं पहिल्यांदा तुम्ही असं काहीतरी केलं यामागे काहीतरी कारण तर असेल ना तर आनंदी लाजत असते आणि सार्थक तिची मज्जा घेत असतो तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद